आपलं स्वागत आहे पायल रेसिपीज मध्ये। तर आज आपण बनवणार आहोत हॉटेल सारखी काजू करी। ती कशी बनवायची ते आपण बघूया। जर तुम्ही पहिल्यांदा जर का चॅनल वर आले असाल आणि रेसिपी बघत असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। या साइडला लाल कलरचं सबस्क्राइबचं बटन आहे, त्याला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर साइडला बेलचं आयकॉन येईल, त्याला सुद्धा क्लिक करा आणि कॉल करा, म्हणजे मी माझ्या नवीन रेसिपी जेव्हा अपलोड करेन तेव्हा ते तुमच्या इनबॉक्स मध्ये सगळ्यात आधी येईल। चला तर मग काजू करी बनवायला आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया। तर हे बघा, या ग्रेव्ही पासून आज आपण रेसिपी बनवणार आहोत काजू करीची। तर ही ग्रेव्ही आपण आधी बनवलेली आहे। ही ग्रेव्ही कशी बनवायची हे जर का तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला याची लिंक मिळून जाईल, तिथे तुम्ही बघू शकता। या एकाच ग्रेव्ही पासून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज बनवू शकतो, जसे की मटर पनीर, पालक पनीर, चिकन, मटन। तर आज आपण याची काजूची रेसिपी बनवणार आहोत, म्हणजेच काजू करी। चला तर मग काजू करी बनवायला सुरुवात करूया। गॅस पेटवून घेतलेला आहे, त्यावर आपल्याला पॅन ठेवायचा आहे। आता ही जी ग्रेव्ही आपण स्टोअर करून ठेवलेली होती त्यातलीच थोडी ग्रेव्ही मी आज वापरणार आहे भाजीसाठी। तर हे बघा, आपण ग्रेव्ही पॅन मध्ये टाकून घेतलेली आहे। तर या ग्रेव्ही मध्ये आपल्याला काहीच टाकायचं नाहीये, हे जसं की हळद, तिखट, मीठ वगैरे असं काहीच नाही, कारण ऑलरेडी आपण यात सगळंच टाकलेलं आहे। आणि तेल सुद्धा टाकायची गरज नाहीये, कारण तेल पण आपण मसाल्यासाठी वापरलेलं आहे। तर ही ग्रेव्ही नक्की तुम्ही बनवा आणि घरात स्टोअर करून ठेवा, म्हणजे कमी वेळात आपण झटपट अशी रेस्टॉरंट सारखी कुठलीही रेसिपी बनवू शकतो। आता ग्रेव्हीला आपल्याला मस्तपैकी छान असं परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या काजू करीला मस्त छान अशी टेस्ट येईल। 2 ते 3 मिनिटं आपल्याला मसाला हा छान असा परतवून घ्यायचा आहे। तर बघा, छान असा आपला मसाला हा परतवून झालेला आहे। आता यात आपल्याला काजू टाकायचे आहे। तर मी इथे काजू 15 मिनिटं पाण्यात भिजवून ठेवलेले होते, आता याच्यात आपण काजू टाकून घेऊ। आता काजू आपण छान असे मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ, आणि काजू हे आपल्याला ओले करूनच भाजीमध्ये टाकायचे आहे, म्हणजे ते जास्त असे कडक होत नाही, सॉफ्ट होतात। तर बघा, एक साइडला मी गॅस पेटवून घेतलेला आहे, त्यावर आपण पाणी गरम करायला ठेवायचं आहे। आणि आपल्याला ग्रेव्हीमध्ये गरम पाण्याचाच युज करायचा आहे, म्हणजे आपल्या ग्रेव्हीची टेस्ट ऍज इट इज राहते आणि मस्त असा कलर सुद्धा येतो। तर या साइडला आपलं पाणी गरम झालेलं आहे, आता आपल्याला गरम पाणी आपल्या ग्रेव्हीमध्ये ओतून घ्यायचं आहे। जशी आपल्याला भाजी हवी आहे घट्ट सर पातळ, तेवढं पाणी आपण यूज करणार आहोत। तर मी इथे जवळपास 1/2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। आता आपण भाजीला छान अशी एक उकळी येऊ देऊया, त्यावर आपण झाकण ठेवू। 5 मिनिटं झालेले आहेत, आपल्या काजू करीला छान अशी एक उकळी आलेली आहे। आता आपण चेक करून बघूया। बघा कशी मस्त आपली हॉटेल सारखी काजू करी दिसते आहे। तर काजू करीची रेसिपी आपली झालेली आहे, मी आपल्याला सर्व करून दाखवते। झटपट होणारी आपली ही रेसिपी आहे, म्हणून ग्रेव्ही नक्की बनवा आणि स्टोअर करून ठेवा। तर झटपट बनणारी आपली काजू करी आता खाण्यासाठी तयार आहे, आणि ग्रेव्हीची लिंक तुम्हाला इथे स्क्रीनवर मिळून जाईल, तिथे तुम्ही बघू शकता। तर तुम्ही पण काजू करी घरी नक्की बनवा आणि कशी झाली ते मला कळवायला विसरू नका। आवडली का तुम्हाला आजची हॉटेल सारखी मस्त अशी काजू करी? झाली ना छान, मग तुम्ही पण घ्या बनवायला। आणि तुम्हाला जर का माझ्या अशाच रेसिपीज बघायच्या असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। चला तर मग आपण भेटू अशाच छानसे रेसिपी सोबत माझ्या रेसिपीच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आणि नेहमीप्रमाणे जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका। टेक केअर, बाय बाय।